आता हे जे स्तन असतात, तर त्या स्तनांचं वजन पेलण्यासाठी आणि ते लोंबकळलेले दिसू नये ह्याच्यासाठी म्हणून ब्रा वापरायला पाहिजे. पण ब्रा वापरताना नेहमी काळजी घ्या की खूप टाईट ब्रा नको किंवा खूप सैल ब्रा नको. नंतर सिंथेटिक ब्रा अजिबात नको, कारण आपल्या देशामध्ये गर्मी असते, उष्णता असते आणि मग सिंथेटिक ब्रामध्ये घाम शोषला जात नाही आणि त्याच्यामुळे मग घाम शोषला न गेल्यामुळे जंतुदोष होऊन फोडं होऊ शकतात, पुरळ होऊ शकतात, खाज येऊ शकते. अनेक मुली असे स्प्रिंग असणारे ब्रेसलेट वापरतात आपले स्तन उठून दिसावेत म्हणून. तर अजिबात स्प्रिंग असणारे ब्रेसलेट वापरायचे नाहीत, कारण कुठल्याही शरीराच्या भागावरती आणि चामडीवरती जर सतत दाब पडत असेल किंवा घर्षण होत असेल तर तिथल्या पेशींचं रूपांतर कॅन्सर पेशींमध्ये होऊ शकतं. आणि असे स्प्रिंग असणारे जर ब्रेसलेट तुम्ही वापरलेत तर त्याचा खूप दाब पडतो स्तनांवरती आणि कॅन्सर होण्याचाही धोका वाढू शकतो. आता अनेक मुली मला प्रश्न विचारतात की मॅडम हो ब्रा वापरायची आहे पण त्याचा साईज कसा निवडायचा आम्हाला कळत नाही. आणि विशेषतः तुमच्या वयात येण्याच्या काळामध्ये नंतर बाळणपणाच्या आधी म्हणजे गरोदरपणात बाळणपण झाल्यानंतर दूध पाजत असताना अनेकदा स्तनांचा आकार थोडासा बदलतो, वय वाढतं तसे स्तनांचा आकार बदलतो. तर अगदी राईट फिट असणारा ब्रा कसा निवडायचा, तर एक छोटंसं गणित आहे, अतिशय सोपं आहे, ते समजून घ्या तुम्ही. टेप घ्यायची, मेझरिंग टेप तुम्हा सर्वांना माहिती आहे आणि ती मेझरिंग टेप आपले स्तनांच्या खाली ही जी छाती असते तर याच्या भोवती ती टेप गुंडाळायची आणि किती इंच ते येतं ते बघायचं आणि त्याच्यामध्ये जेवढा तो आकडा येतो मेजरमेंटचा म्हणजे स्तनाच्या खाली छातीभोवती ती टेप लावायची आणि जेवढा आकडा येतो त्याच्यामध्ये 5 मिळवायचे आणि जर ते ऑड नंबर असेल तर मग त्याच्यामध्ये अजून 1 इंच मिळवायचा. आता जसं उदाहरण मी तुम्हाला सांगते की समजा एखाद्या मुलीचं रिपकेज आम्ही याला म्हणतो की अशा पद्धतीचं मेजरमेंट घेतलं आणि ते आलं 26 इंच. मग मी सांगितलं की त्याच्यामध्ये 5 मिळवायचे म्हणजे 26 जर आपण 5 मिळवले तर किती होतील, 31 इंच. आता 31 हा नंबर ऑड नंबर आहे, त्याला दोन्ही भाग जात नाही, त्याला ऑड म्हणतात. तर ऑड नंबर जर आला तर काय करायचं, त्याच्यामध्ये 1 मिळवायचं म्हणजे 31 + 1 म्हणजे 32 इंच. म्हणजे 32 इंच काय आहे, तुमच्या ब्रेस्टचा साईज आहे, म्हणजे 32, 34 असं आपण जे घेतो तर 32 इंचेस हा तुमचा ब्रेस्ट साईज आहे. हे तुमच्या लक्षात आलं, याला मेजरमेंट ए म्हणूया आपण. परत एकदा सांगते मी, टेप जी असते ती आपल्या स्तनांच्या तिथे खाली आपली जी रिपकेज असते म्हणजे फासळ्या ज्या असतात त्याच्याभोवती गुंडाळायच्यात. इंचामध्ये जेवढा आकडा येईल त्याच्यामध्ये 5 इंच मिळवायचेत आणि जर तो आलेला आकडा 5 इंच मिळवून तो जर ऑड नंबर असेल तर मग त्याच्यामध्ये अजून 1 इंच मिळवायचा आणि जे मेजरमेंट येतं ते तुमचे ब्रेस्ट साईज मेजरमेंट आहे. आणि मग दुसरं गणित परत काढायचं. पहिल्या वेळेला आपण टेप काय केली होती, स्तनांच्या खालच्या भागामध्ये आपण छातीभोवती गुंडाळली होती. दुसऱ्या मेजरमेंटमध्ये ती टेप आपल्या ज्या स्तनांचा जो भाग असतो, छातीचा सर्वात हा इथला मोठा भाग, याच्या भोवती ती टेप गुंडाळायची आणि ही मेजरमेंट 2 झालेली आहे. आणि मेजरमेंट 2 मेजरमेंट 1 हे आपल्याला वजा करायचं. आणि मेजरमेंट 2 म्हणजे इथून सर्वात मॅक्झिमम जागेतनं घेतलेलं मेजरमेंट आणि आधीचं स्तनांच्या खालून घेतलेलं मेजरमेंट. तर स्तनाच्या खालून घेतलेलं मेजरमेंट इज मेजरमेंट 1 आणि वरून घेतलेलं मेजरमेंट मेजरमेंट 2 हे मोठंच राहणार आहे. तर या मेजरमेंट 2 मेजरमेंट 1 वजा करायचं आणि ती वजाबाकी समजा जो फरक आहे तो जर 1 इंचाचा आला तर तुमचा कप साईज तुम्ही समजा ए आहे, 2 इंचाचा फरक आला तर बी आहे आणि 3 इंचाचा जर फरक आला तर सी आहे. फार सोपं आहे.
मेजरमेंट 2 मधून मेजरमेंट 1 जर वजा केलं आणि फरक 1 इंच आला तर कप साईज ए, 2 इंच आला तर कप साईज 2 कप साईज बी आणि 3 इंच आला तर कप साईज सी. उदाहरण म्हणजे समजा मेजरमेंट 2 आलेलं आहे 34 इंचेस आणि आपलं पहिलं मेजरमेंट आलं होतं 32 इंचेस. पहिलं मेजरमेंट 26 इंचेस होतं, त्याच्यामध्ये आपण 5 मिळवले म्हणजे 31 इंचेस झाले. त्याच्यामध्ये ऑड नंबर आहे म्हणून अजून आपण एक आकडा मिळवला होता तर 32 इंचेस झाले. म्हणजे मेजरमेंट 1 आहे 32 इंचेस आणि मेजरमेंट 2 आहे 34 इंचेस. तर 34 जर 32 आपण वजा केले तर 2 राहतात. म्हणजे काय, कप साईज किती झाला, 2 फरक असेल तर कप साईज बी झालेला आहे. तर ही फार सोपी पद्धत आहे, तुम्ही घरच्या घरी तुम्ही हे करू शकता. आणि जर कोणाला ही सारी झंझट करायची नसेल तर मग तुम्ही ट्राय करा वेगवेगळे साईजेसचे ब्रेसियर. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की नाही बॉ ही ब्रा मला अगदी कम्फर्टेबली मला फिट होत आहे, ती ब्रा तुम्ही निवडू शकता. आणि ब्रा घातल्यानंतरच तुम्हाला कळेल की तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं आहे किंवा नाही आहे. आता ही जी निवडलेली ब्रा असते तुमची, ती योग्य आहे की नाही, त्याचा कप साईज बरोबर आहे की नाही, त्या ब्राचा साईज बरोबर आहे की नाही, तर हे ओळखण्यासाठी काही पद्धती असतात. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जी वापरता ब्रा ती खूप घट्ट नको आणि खूप सैल पण नको. दुसरं, त्या ब्राची जे बँड असते, आपण ज्या बँडने हुक लावतो, तर त्या बँडमधनं सहज 1-2 बोटं जायला पाहिजेत. नंतर तिसरी गोष्ट म्हणजे आपण जर हात असा वर उचलला शरीराच्या वर तर ती ब्रा वर जायला नको. जर खूप सैल ब्रा असेल तर ती ब्रा वर जाईल. नंतर ब्रा घातल्यानंतर त्याच्यावरनं तुम्ही कुर्ता किंवा ब्लाऊज किंवा टी शर्ट घालून बघा आणि मग तुम्हाला लक्षात येईल की ती ब्रा बरोबर फिट होते आहे का की खूप लूज आहे, कारण आणि खूप घट्ट आहे. कारण ब्रा खूप घट्ट पण नको, टाईट पण नको. कारण ब्रा जर टाईट वाटली तर मग काय होतं की तुम्हाला अस्वस्थ वाटेल, छातीमध्ये धडधड होईल, श्वास घ्यायला त्रास होईल. तर त्यामुळे ब्रा जी निवडलेली आहे ती अशा पद्धतीची निवडायला पाहिजे, खूप सैल नको, खूप घट्ट नको. ती घातल्यानंतर तुम्हाला अस्वस्थ वाटायला नको, श्वास घ्यायला त्रास व्हायला नको आणि छातीमध्ये धडधडायला नको. आणि ब्रा आपण का वापरतो, ब्राच्या बाबतीत नेहमी लक्षात ठेवा की ब्रा म्हणजे ही आपल्या चामडीला सपोर्ट करणारी, इट्स अ सेकंड स्किन टू सपोर्ट युअर ब्रेस्ट. आणि त्यामुळे ब्रा तीच योग्य आहे जी वापरल्याने तुम्हाला तुमच्या हालचालींवरती मर्यादा येणार नाही आणि तुम्हाला श्वास घेण्यामध्ये काही त्रास होणार नाही. आणि मी जसं मगा सांगितलं की कॉटनचीच ब्रा आपल्या देशात वापरायची. आजकाल खूप सिंथेटिक ब्राज बाजारात आलेल्या आहेत, त्या अजिबात वापरायच्या नाहीत. काही मुली पॅडेड ब्रेसियर वापरतात म्हणजे आपले स्तन खूप मोठे दिसावेत, तर अजिबात पॅडेड ब्रेसियर वापरायला नको, कारण त्या पॅडेड ब्रेसियरमुळे स्तनांवरती सारखा दाब पडत असतो आणि स्टीलचे जे स्प्रिंग्स असतात, रिंग्स असतात गोल, ते अजिबात वापरायला नको, कारण त्याचासुद्धा सतत ताण पडतो. अजून एक गोष्ट अशी की दिवसभर तुम्ही बाहेर असताना किंवा कामाला जाता, शिक्षणाला जाता, तर तेव्हा ब्रा वापरा. पण रात्री जेव्हा झोपता तेव्हा मी सर्वांना विनंती करते की कृपा करून आपली ब्रा काढून टाका. याचं कारण असं की रात्री झोपतानाही जर तुम्ही ब्रा वापरली तर मग तुम्हाला शक्य आहे नीट श्वास घेता येणार नाही आणि इतकी टाईट ब्रा असते त्यामुळे स्तनांच्या त्या तिथलं किंवा छातीच्या तिथलं जे सर्क्युलेशन असतं, रक्ताभिसरण असतं, त्याच्यामध्ये अडथळा येऊ शकतो. आणि अतिशय टाईट ब्रेसियर असेल तर तुम्हाला झोपण्यामध्ये सुद्धा त्रास होऊ शकतो. आणि म्हणून दिवसा ब्रा वापरा पण रात्री शक्यतो ब्रा काढून ठेवा. आता अनेक मुली आणि बाया एकतर रॉंग साईज ब्रा वापरतात आणि अस्वच्छ ब्रा वापरतात, म्हणजे घाणेरडी ब्रा वापरतात. आणि अनेक जण विचार करतात की हां आतमध्येच तर आहे, बाहेर कोणाला दिसणार आहे, बाहेर छान आपण वरती टी शर्ट घातला, मस्त कुर्ता घातला किंवा ब्लाऊज छान घातलं, तर असं अजिबात करू नका.
ब्रास साईज योग्य असणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जर अति घट्ट ब्रा जर वापरले, खूप मुलींना बायांनाही सवय असते की खूप घट्ट ब्रा वापरतात, त्यांना असं वाटतं की तशी ब्रा वापरले तर माझ्या स्तनाशी उठून दिसतील. अजिबात तसं करू नका, कारण त्याच्यामुळे तुमचे खांदे दुखतील, त्या स्ट्रॅपचं प्रेशर येत असतं, नंतर हात दुखतात, गुदमरल्यासारखं वाटू शकतं आणि श्वास घेताना त्रास होतो. त्यामुळे अजिबात खूप टाईट ब्रेसलेट वापरायचे नाही. आणि गरोदरपणामध्ये अजिबात लहान आकाराची ब्रा वापरायची नाही. जर तुम्ही गरोदरपणामध्ये लहान आकाराची ब्रा वापरली तर काय होतं की ते ब्रा वापरल्याने स्तनाच्या आतमध्ये दुधाच्या ग्रंथी असतात, आणि मी जसं मागास सांगितलं की गरोदरपणामध्ये ह्या दुधाच्या ग्रंथी थोड्या मोठ्या व्हायला लागतात, तर कधीकधी या घट्ट ब्रामुळे त्या दुधाच्या ग्रंथीमध्ये अशा गाठी गाठी येतात, त्याला आम्ही फायब्रोअडिनोसिस म्हणतो, आणि ते भयंकर दुखू शकतात. आणि पुष्कळदा मग तशा गाठी असल्या तर मग अनेकदा थोडासा गोंधळ पण उडतो की स्तनामध्ये गाठ आहे, आणि मग गाठ आहे तर ती कॅन्सरची तर गाठ नाही, मग उगाचच गाठ कधीकधी गरोदरपणात काढल्या जाते, किंवा कधीकधी असं होतं की ते स्तनातल्या गाठी फायब्रोडिनोसिसच्या इतक्या दुखत असतात की त्या बाईला ते अतिशय अस्वस्थ वाटतं त्याच्यामुळे, आणि मग त्या गाठींचं दुखणं कमी व्हावं म्हणून पुष्कळदा अनेक स्त्रिया खूप दुखणं कमी होण्याच्या गोळ्या घेतात. तर गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात तरी अशा अजिबात गोळ्या खायला नको, कारण त्याचा गर्भावरती परिणाम होऊ शकतो, गर्भामध्ये व्यंग निर्माण होऊ शकतं, गर्भपात होऊ शकतो, आणि त्यामुळे लहान आकाराचा ब्रा गरोदरपणात वापरायला नको. त्याचा दुसरा परिणाम मघा मी जसं सांगितलं की खूप लहान ब्रा जर असेल तर त्याच्यामुळे जी बोंडी असते ती बोंडी एकतर एकदम सपाट होऊ शकते किंवा ती बोंडी आतमध्ये जाऊ शकते, ज्याला आम्ही फ्लॅट निपल किंवा रिट्रॅक्टेड निपल म्हणतो. आणि मग बाळणपण झाल्यानंतर ती बोंडी सपाट असल्यामुळे किंवा आत गेली असल्यामुळे ते बाळ ती बोंडी तोंडात धरू शकत नाही आणि दूध ओढू शकत नाही, त्यामुळे त्या बाईला स्तनपानामध्ये अतिशय त्रास होतो, बाळाला पोट भरत नाही, त्याचं वजन वाढत नाही आणि ते खूप रडकं किरकिरं होतं, आणि आईला मग दूध आतमध्ये जमा होतं आणि मग त्याच्यामुळे तिला बेंड होऊ शकतात स्तनाच्या आतमध्ये, सूज येऊ शकते, दुखू शकतं, ती बोंडी चिरल्या जाते कारण बाळ ते ओढण्याचा प्रयत्न करतो, तर त्या ठिकाणी फोडं होऊ शकतात, जखमा होऊ शकतात, जंतुदोष होऊ शकतो. तर त्यामुळे गरोदरपणामध्ये अजिबात लहान आकाराच्या ब्रा वापरायच्या नाहीत. आणि स्तनपान झाल्यानंतर बघा, आजकाल इतकी सोय झालेली आहे, म्हणजे नवीन नवीन गोष्टी लोकांच्या गरजा लक्षात घेऊन बाजारामध्ये येत आहेत, आणि स्तनपानाच्या आजकाल विशेष ब्रा बाजारामध्ये मिळतात, आणि यांना नर्सिंग ब्रा किंवा ब्रेस्टफीडिंग ब्रा म्हणतात, आणि वेगवेगळ्या सायझेसमध्ये ते उपलब्ध असतात. पण या ब्रा वापरताना सुद्धा कॉटनच्या ब्रा वापरा, आणि त्या ब्राला समोर एक असा फ्लॅप असतो आणि हुक असतं, तर त्या हुकने ते फ्लॅप काढता येतं हुकमधून, आणि परत बाळाला दूध पाजल्यानंतर त्या हुकने तो फ्लॅप बंद करता येतो. तर तुम्ही जेव्हा ब्रा विकत घेता तर तेव्हा तुम्ही त्या ब्राचा आकार कसा आहे ते बघा, कॉटन ब्रा पाहिजे, आणि तो जो फ्लॅप आहे तो बरोबर उघडतो की नाही, तो हुक कसा आहे, तुटलेला आहे का किंवा जंग चढलेला आहे, खराब आहे, या साऱ्या गोष्टी बघा. आणि अनेकदा काय होतं की ह्या ज्या ब्रा असतात स्तनपानाच्या ब्रा, तर कधीकधी काही मुलींचे बायांचे स्तन थोडे जास्त मोठे होतात, आणि त्यामुळे दूध पाजत असताना काही ब्रा एक्सटेंडर्स असे स्ट्रॅप्स मिळतात, तर ते तुम्ही वापरू शकता. नंतर ब्राच्या बाबतीत स्वच्छता कशी घ्यायची, स्वच्छ ब्रा वापरायला पाहिजे आणि पाण्याने ते धुवायला पाहिजे, पण ते थंड किंवा कोमट पाणीच वापरा, खूप गरम पाणी वापरू नका. आणि ब्रा वापरताना तुम्ही कधीकधी निर्जंतुक करण्यासाठी डेटॉलच्या पाण्याचा पण वापर करू शकता.
आणि रोज जर धुणं शक्य नसेल, असं होऊ शकतं कधी कधी की रोज तुम्हाला धुणं शक्य नाही आहे, तर त्यावेळेला ब्रा कडकडीत उन्हामध्ये वाळवत घाला. त्याच्यामुळे उन्हाच्या मुळे त्यातले ब्रामधले जे रोगजंतू असतात ते मरून जातात. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा ब्रा धुतलो आपण तर त्याचा कप साईज जो असतो तो थोडा बिघडतो, तर त्यामुळे वापरण्याच्या आधी ते हाताने थोडंसं नीट करायला पाहिजे. दुसरं असं की ब्रा जेव्हा तुम्ही वाळवता, जर तुम्ही दोरीवरती त्या ब्राला लटकवलं तर पुष्कळदा त्या ब्राचा आकार जातो, आणि म्हणून ब्रा म्हणजे वाळवताना ते खुर्चीवरती किंवा कठड्यावरतीच ब्रा वाळवा, आणि असं खूप त्याला असं लोंबकळत ठेवू नका. अनेक जणांच्या घरामध्ये वॉशिंग मशीन असतं आजकाल, आणि वॉशिंगमध्ये मग पुष्कळदा ब्रा धुतल्या जाते, तर दोन गोष्टी होतात की वॉशिंगमध्ये ते जे चर्निंग होतं तर त्याच्यामुळे पुष्कळदा ब्राचा आकार तर बिघडतोच, पण त्याचे जे हुक्स वगैरे असतात ते पण खराब होऊ शकतात. तर नेटचं कापड मिळतं, त्याच्या पिशव्या असतात छोट्या छोट्या, ते जाळीच्या अशा पिशव्या असतात, त्याच्या आतमध्ये ब्रा ठेवून मग वॉशिंग मशीनमध्ये धुवायला पाहिजे. आणि रंगीत जर ब्रा असेल तर रंगीत ब्रासुद्धा त्या नेटच्या पिशवीमध्ये टाकायला पाहिजे, म्हणजे इतर कपड्यांना त्यांचा रंग लागणार नाही. आणि मघामी जसं तुम्हाला सांगितलं, परत एकदा सांगते की आता अगदी सिद्ध झालेलं आहे की घट्ट ब्रा जर वापरली तर स्तनाचा कॅन्सर होऊ शकतो, आणि त्यामुळे ब्रा साईज अगदी योग्य असायला पाहिजे. आणि खूप टाईट ब्रा जर वापरले तर मघामी जसं म्हणाले की स्तनांमधनं जे लिम्फ फ्लुइड असतं, जसं रक्त वाहतं तसं लिम्फ नावाचा रस असतो, तर त्या लिम्फ रसावरती त्या ज्या वाहिन्या असतात त्याच्यावरती प्रेशर येतं आणि त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. भेटूया तारुण्य भांच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.